हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित. माझं नाव हर्षाली पाटील, भुसावळ केंद्र. मला नेहमी अनुभव हे येतच असतात. मी 2012 सालचा अनुभव सांगते. 2012 सालचा असा अनुभव आहे, माझ्या आईने कुकरमध्ये डाळ लावली होती, उडदाची डाळ. त्या डाळीला असतात साल असते पाठीमागे काळ्या कलरची, आणि ते कुकरमध्ये लावलेली होती. मी, माझा भाऊ, माझी आई आम्ही किचनमध्येच होतो. किचनमध्ये ते गॅस चालू होता, माझा भाऊ गप्पा करत होता आणि मी तिथंच बेसिनजवळ भांडे घासत होती. आणि आमच्या नेहमी जशा बापूंच्या गोष्टी चालूच असतात, बापू असं बापू तसं चालू होतं. त्याच्यातच तो कुकरचं काय झालं ते आम्हाला काय कळलं नाही, परंतु तो कुकर एवढा जोरात वर गेला, वरती गेल्यानंतर परत खाली आला. तो खाली आला परत तो उघडला, त्याचं झाकण वगैरे उघडलं आणि ते झाकण बिलकुल माझ्या डोक्याजवळ येऊन असं पडलं, माझ्या बाजूलाच येऊन पडलं बेसिंगमध्ये. बिलकुल म्हणजे दोन इंचाचंच एवढं अंतर असेल एवढं असं ते येऊन पडलं. आणि ती डाळ जी होती ती पूर्ण घरामध्ये अशी चिपकली, जशा मधमाशा जिकडे तिकडे सगळीकडे मधमाशा जशा पसरतात तशी ती डाळ पूर्ण घराला चिपकली होती. आणि तो जो कुकर होता त्याने 2-3 वेळा वर खाली असं केलं, त्यामुळे ते जो गॅस होता तो सुद्धा पूर्ण फुटला होता आणि वरती सिलिंगला सुद्धा तळा पडला होता. मग कॉलनीतल्या लोकांना असं वाटलं की यांच्या घरात काहीतरी मोठं काहीतरी झालं आहे. त्या लोकांना घाबरले ते लोक की काहीतरी पडलं, पत्रा पडला, काहीतरी पडलं, परंतु आम्हाला काहीच समजत नव्हतं. तिथं माझ्या भावाला असं काहीतरी बापूंनी जशी बुद्धी दिली तो गेला जोरात आणि त्याने गॅसचं बटन खाली केलं. पण माझी आई पण तिथं होती, मी, माझा भाऊ, आम्ही सगळे बिलकुल तिथंच होतो. पण आम्हाला कोणती इजा झाली नाही. आणि बाहेरच्या लोकांना असं वाटत होतं की एवढ्या घरामध्ये ही डाळ पसरलेली आहे तर यांना काहीतरी तोंडाला चिपकली, काहीतरी झालं असेल असं प्रत्येक जण म्हणत होतं. कारण ती डाळ चिकट असते, त्याच्यामुळे ती जर चिपकली तिचा त्रास होतो. आणि ते बिलकुल माझ्याजवळ पडलेलं असल्यामुळे आईला आणि भावाला थोडी काळजीच वाटत होती की इलाच काहीतरी लागलं. आणि त्या कुकरची जी शिट्टी होती ती तर कुठे गेली ती सुद्धा सापडत नव्हती. पूर्ण घरामध्ये प्रत्येक भांड्यावर डाळ चिपकलेली होती. पण बापूंनी आमचं तेव्हा एवढं संरक्षण केलं की ती डाळ आम्हाला कोणालाही लागली नाही. आणि मला, माझं नेमकं तेव्हा लग्नच करायचं होतं, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटत होतं की बरं झालं की हिला जर लागली तर हिचा संपूर्ण चेहराच खराब होईल. त्यामुळे बापूंनी तेव्हा एवढी काळजी घेतली की आम्हाला थोडीशी इजा होऊ दिली नाही. घरातला गॅस फुटला, कुकर फुटला, बिलकुल गॅस जेव्हा आम्ही दुकानावर दाखवायला नेला तर दुकानदार म्हणत होता की एवढा मोठा स्फोट झाल्यावर सुद्धा तुम्ही वाचले कसे. पण ही सगळी कृपा आपल्या बापूची होती. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित.